देशात गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून 5 राज्यांच्या निवडणुकांची मोठी चर्चा सुरू होती. यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पंदुचेरी या ठिकाणी विधानसभा निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुकांचे काल निकाल जाहीर झाले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून केरळमध्ये देखील पुन्हा डाव्यांचीच सत्ता आली आहे. तामिळनाडूमध्ये मात्र सत्तापालट झालाय, तर दुसरीकडे आसाम या छोट्या राज्यात आणि पुंदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजपला सत्ता राखण्यात यश आलंय. ऐन कोरोनाच्या संकट काळात देखील जाहीर सभा आणि प्रचार झालेल्या या निवडणुकात भाजपला मात्र अपेक्षित यश मिळू शकले. अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकतर्फी पराभव झालाय, तर तृणमूल काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा निर्विवाद यश मिळवलंय. राज्यातील 294 जागांच्या विधानसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण 189 उमेदवार विजय झाले. असं असलं तरी सुद्धा गेल्या विधानसभा निवडणुकीतील 3 जागांवरून यावेळी भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. निकालाची उत्कंठा वाढविणाऱ्या नंदीग्राम मतदारसंघात मात्र ममता बॅनर्जी यांना मात्र पराभव पत्करावा लागलाय. राज्यभरात मात्र ममता लाटेत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडालाय. एकेकाळी डाव्यांच्या बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये काँग्रेसची देखील धूळधाण उडाली आहे. या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलं नाहीये. भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस या थेट लढतीत मतदारांनी ममतांच्या पारड्यात भरघोस मते टाकल्याचं स्पष्ट झालंय. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी 1736 मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केलाय. त्यामुळे आता ममता पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या तरी त्यांना 6 महिन्याच्या आत विधान परिषदेवर निवडून जावं लागणार आहे. संविधानात काय आहे उपाय? भारतीय संविधानातील कलम 164(4) प्रमाणे एखादा मंत्री जो सलग 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही राज्याच्या विधानसभेचा सदस्य नसल्यास त्या कालावधीच्या समाप्तीनंतर त्याला मंत्री म्हणून कार्यरत राहता येणार नाही. योगी आदित्यनाथही नंतर झाले आमदार. उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2017 साली मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा ते आमदार नव्हते. त्यानंतर ते 6 महिन्यांमध्ये विधान परिषदेवर निवडून गेले आणि आमदार होत मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले. इतकंच काय तर उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्य हे दोघेही पदभार स्वीकारल्यानंतर विधान परिषदेवर निवडून आले. मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीचा निवडणुकीत पराभव झाला आणि पक्षाने चांगली कामगिरी करत सत्ता स्थापन करण्याची ही काही भारताच्या निवडणूक इतिहासातील पहिलीच घटना नाहीये. उद्धव ठाकरे कसे झाले होते आमदार? महाराष्ट्रात देखील आघाडी सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीने केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे हे आमदार म्हणून निवडून आलेले नव्हते. मात्र 18 मे 2020 रोजी म्हणजेच 6 महिन्यांनंतर विधान परिषद आमदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. पश्चिम बंगाल निवडणुकीला राष्ट्रीय स्तरावरही महत्व आहे. राष्ट्रीय परिघातून विचार केल्यास ममता बॅनर्जी यांनी मारलेली सत्तेची हॅट्रिक ही थेट राहुल गांधींचं टेन्शन वाढवणारी ठरू शकते. ममता बॅनर्जी विरोधी पक्षांचा चेहरा ठरणार का? कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि JDS यांनी मिळून सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी विरोधी पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकाच व्यासपीठावर भाजप समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी सर्व विरोधी पक्षांचे नेते विखुरले गेले. त्यानंतर सातत्यानं विरोधी पक्षांचे नेतृत्व आणि सर्वांच्या सहमतीच्या चेहऱ्यांची उणीव भासू लागली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा सत्ता मिळवली तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा ठरतील असं बोललं तर बावगं ठरणार नाहीये. सध्या विरोधी पक्षांमधील राष्ट्रीय नेतृत्वाचा विचार केला तर पहिले नाव हे राहुल गांधींचं समोर येत आहे. मात्र 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. याशिवाय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अद्याप कोणत्याही विधानसभा निवडणुकीत प्रचंड फरकाने विजय मिळवला नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केवळ 36 निवडणूक जिंकली गेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सरकार स्थापन करण्यात अयशस्वी ठरलंय. मध्य प्रदेश, कर्नाटकात सुद्धा काही महिन्यांनी भाजप सत्तेत आलंय. राजस्थानमध्येही अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद आपल्याला कायम दिसून येत असतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातही आपल्या आमदारांमध्ये एकजूट टिकून ठेवण्यात ते सक्षम नाहीत असं स्पष्ट जाणवतंय.
राहुल गांधी हे विरोधी पक्षांचा चेहरा ठरू शकतील यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सातत्याने प्रयत्नशील असतात. मात्र ममता यांच्या या विजयानंतर तसे होण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. या पाच राज्यातील कल बघता आसाम, पंदुचेरी आणि केरळमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या कारकिर्दीवर ममता बॅनर्जी यांच्या विजयाचा परिणाम होण्याची शक्यता दिसून येते आहे. राष्ट्रीय राजकारणात प्रभावी नेतृत्व कायम ठेवण्यासाठी राहुल गांधी काय करता हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.